विद्यार्थ्यांनो नमस्कार. मित्रहो, आज आपण इयत्ता 12वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या प्रकरणातील मुद्दा क्रमांक 4 अभ्यासणार आहोत. समाज जीवन. भारतीय समाजाचं आकलन करून घेत असताना ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक संकल्पनेचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या संकल्पनेची सुरुवात आपल्याला हडप्पा संस्कृतीपासून करावी लागते. हडप्पा संस्कृती आहे, संगम कालखंड आहे, पूर्ववैदिक कालखंड आहे, उत्तरवैदिक कालखंड आहे, त्यानंतर जैन धर्मकालीन कालखंड आहे, बौद्ध धर्मकालीन कालखंड आहे, त्यानंतर गुप्तकालीन कालखंड आहे, मध्ययुगीन कालखंड आहे. या सर्व बाबींचा आपल्याला अभ्यास केल्यानंतर तत्कालीन भारतीय समाजाचं यथार्थ आकलन होण्यास मदत होते. समाज जीवनाचा अभ्यास करायचा आपल्याला, म्हणजे लोकांचं जीवनमान कसं होतं. प्रत्येक कालखंडामध्ये लोकांचे असणारी जी काही जीवन जगण्याची शैली होती, जी पद्धत होती, प्रत्येकाची असणारी कामं कशी होती, लोकांचं राहणीमान कसं होतं, त्यांची सांस्कृतिक जे काही जीवन होतं ते कसं होतं, या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये जावं लागतं. हडप्पा संस्कृतीमध्ये जे काही लोक होते ते कशा प्रकारचं जीवन जगत होते. साहजिकच उत्खननामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये जी काही मोठे स्नानगृह आढळले यावरून आपल्याला लक्षामध्ये येतं की तत्कालीन लोक देखील सामूहिक पद्धतीचं जीवन जगत होते. समाजामध्ये कौशल्य आधारित अशा प्रकारचे असणारे वर्ग होते. एक प्रकारची कामाची विभागणी केलेली होती. जसं की समजा गावकरी आहेत, कारागीर आहेत, व्यापारी, मासेमारी, धर्मगुरू, प्रशासक, कलाकार, विणकर या लोकांचा समावेश होतो. म्हणजे तत्कालीन समाजाला ज्या ज्या बाबींची गरज पडली त्या त्या बाबींचा पुरवठा तेथील असणाऱ्या समाजातील विशिष्ट स्वरूपाच्या वर्गाकडून होत असायचा. संगम कालखंडामध्ये देखील आपल्याला पाहावयास मिळतं की लोकांना एकमेकांच्या सहकार्याने जीवन जगणे गरजेचे होते. त्या काळामध्ये ब्राह्मण वर्ग जरी संख्येने कमी असला तरी समाजाच्या असणाऱ्या जडणघडणीमध्ये त्यांचं स्थान महत्त्वाचं होतं. साहजिकच हा जो समाज आहे तो समाज अक्षरओळख असलेला असल्यामुळं स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकून होता. समाजामध्ये पौरोहित्य त्या काळामध्ये करणारा हा एक स्वतंत्र वर्ग असायचा. जरी यांचं समाजावरती पूर्णपणे वर्चस्व नसलं तरी एक सल्लागार म्हणून आणि समाजाचे असणारे हितचिंतक म्हणून त्यांची भूमिकाही महत्त्वाची असते. त्याच असणाऱ्या कालखंडामध्ये गावोगावी फिरणारे असे काही वर्ग होते. समाजामध्ये त्यांची भीती असायची, वाटमारी वगैरे करणारी ही मंडळी असायची. वेडर नावाची याची जमातही त्या कालखंडामध्ये असलेली दिसून येते. याशिवाय स्वतः कौशल्यावर जगणारी मराकुडी नावाची असणारी ही सुद्धा एक जमात होती. याशिवाय विणकर, शेतकरी, मेंढपाळ, गोपालक असे अनेक व्यवसाय करणारे लोक संगम कालखंडामध्ये सुद्धा होते. त्याच्यानंतर वैदिक कालखंड जो आहे या वैदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्था असलेली दिसून येते. या वर्णव्यवस्थेमध्ये व्यक्तीला आपला दर्जा बदलण्याची संधी होती, परंतु नंतरच्या
उत्तर वैदिक कालखंडामध्ये ही पद्धत बंद झालेली आपल्याला दिसून येते. याच्याशिवाय कडक स्वरूपाचे निर्बंध हे देखील त्यांच्याच असणाऱ्या काळामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पवित्र अपवित्र, छूत अछूत अशा प्रकारचा असणारा भेदभाव, अन्न पाणी यांचं प्राशन किंवा खाद्य हे वर्ज्य केलेलं, पोशाख व्यवसाय सर्व काही बाबी ज्या आहेत या बाबीवर याचा प्रभाव पडला दिसून येतो. हे असणारे तिन्ही वर्ग जसे की समजा ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे स्वतःला शुद्ध उच्चवर्णीय म्हणू लागले आणि बाकी शूद्र जो आहे तो सर्वात खालचा वर्ग ठरवला गेला. उपनयनाचा अधिकारही नंतरच्या कालखंडामध्ये बंद झालेला दिसून येतो. ब्राह्मणांना उपनयनानंतर माणसाचा नवा जन्म होतो अशा प्रकारचा असणारा तो संस्कार विधी असल्यामुळं आईवडिलांचा जन्म आणि नंतर पुन्हा उपनयनानंतरचा जन्म अशा प्रकारचे दोन जन्म कल्पून त्याला द्विज असं म्हटले जाऊ लागले. जो द्विज असे त्याचं वर्तन हे अतिशय सोज्वळ अशा प्रकारचं असणारं असणं गरजेचं आहे अशा प्रकारची रीत त्या काळातही होती. त्याचबरोबर आश्रमव्यवस्था ही आलेली दिसून येते. समाजामध्ये जीवन जगण्यासाठी मानवी जीवनाची विभागणी ही 100 वर्ष गृहीत धरून 4 25 25 अशा प्रकारचे असणारा कालखंड विभागला गेला. पहिला आहे ब्रह्मचारी आश्रम, दुसरा आहे गृहस्थ आश्रम, तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे संन्यास आश्रम. अशा प्रकारे माणसाला मोक्षप्राप्तीसाठी आपल्या जीवनामध्ये याच असणाऱ्या मार्गाने मार्गक्रमण करावयाचं आहे. अशा प्रकारचे काही दंडकच तत्कालीन भारतीय समाजामध्ये असल्या येतो. त्यानंतर पुढचा जो कालखंड आहे तो म्हणजे गुप्त सत्तेचा. गुप्त कालखंडाला भारतीय इतिहासामध्ये समाजाच्या अतिशय सुवर्णयुग म्हटलं जातं. याच काळामध्ये कला, विज्ञान, राजनीती, धर्म, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, खगोल, वैद्यक या क्षेत्रामध्ये खूप मोठा पाया घातलेला दिसून येतो. चंद्रगुप्त पहिला जो महागादीवर आला तेव्हा त्याने खूप मोठं सैन्य उभा केलं होतं आणि नंतरच्या कालखंडामध्ये या असणाऱ्या साम्राज्याचा विस्तार एवढा झाला की त्याचं असणारं जे काही नियंत्रण आहे हे नियंत्रण मध्यवर्ती सत्तेला करणं मुश्किल झालं आणि मग नंतर त्याचे असणारे छोटे छोटे भाग हे तयार झाले दिसून येतात. याच कारखान्यामध्ये पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांत मांडला. वराहमिहीर आणि खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे औषध लेखन केले. धन्वंतरीने औषध उपचाराविषयी लिहिले. साहजिकच लेखन वाचन वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या कला ज्या आहेत या कला गुप्त साम्राज्यामध्ये अगदी भरभराटीला आल्या. परंतु गुप्त साम्राज्याचा विस्तार एवढा वाढला की नियंत्रण करणं अशक्य झालं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या टोळ्यांनी हा जो भाग आहे तो नंतरच्या कालखंडामध्ये आपापल्या अंमलाखाली आणला दिसून येतो. कारण याच कालखंडामध्ये
आशियामध्ये फोन टोळ्या त्यांचं आक्रमण झालं दिसून येतं. त्यामुळे सत्ता जी आहे उत्तर कालखंडातली असणारी ती उतरणीला लागली दिसून येते. दुसऱ्या नागरीकरणाच्या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय नियमावर प्रकाश टाकणाऱ्या नीतीशास्त्र, धर्मशास्त्र या विषयावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्याबरोबरच कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा दिली जावी याचीही नोंद करण्यात आली. त्याबरोबरच गुन्हेगाराच्या जातीनुसार शिक्षांची संख्या देखील कमी अधिक होत असे. साहजिकच या कालखंडामध्ये जातीव्यवस्थेमध्ये अतिशय विषमता निर्माण झाली आणि शूद्रांचा दर्जा हा केवळ सेवा पुरवण्यापुरता मर्यादित झालेला दिसून येतो. त्यामध्ये कारागीर, शेतमजूर, दास इत्यादींचा समावेश होता. कुटुंबातील नातेसंबंधाची वीण पूर्वीप्रमाणेच घट्ट होती. पितृप्रधान कुटुंब व्यवस्था होती. कुटुंबामध्ये पुरुषांचं वर्चस्व असे आणि त्याबरोबरच स्त्रियांचा दर्जा हा दिवसेंदिवस खालावत गेलेला पाहावयास मिळतो. भारतातील मध्ययुगीन कालखंडाचा नंतर विचार करत असताना आपल्याला दिसून येतं की मध्ययुगीन कालखंड जो आहे तो म्हणजे परकीय आक्रमणांचा कालखंड म्हणून आपल्याला पाहावयास मिळतो. या काळामध्ये सुरुवातीला मुस्लिम आक्रमक हे भारतातील साधनसंपत्तीची लूट करण्यासाठी भारतात आले होते. पुढे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये इस्लामी संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांचा मिलाप घडून आला आणि इंडो इस्लामी स्थापत्य यांत्रिक साधनांचा वापर, हिंदू उर्दू म्हणजेच हिंदुस्थानी भाषेचा उगम या काळामध्ये झालेला दिसून येतो. आमिर खुसरो नावाचा एक लेखक 13व्या शतकामध्ये होऊन गेला. त्याने हिंदुस्थानी भाषेच्या तत्कालीन रूपाचा उल्लेख हिंदवी असा केलेला होता. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात भारतात अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध मंदिराची तोडफोड करण्यात आली, विटंबना करण्यात आलेली होती. दिल्लीची सुलतानशाही ही सरंजामशाही पद्धतीची अधिकाराची उतरंड होती. त्या उतरंडीचे ढोबळमानाने आपल्याला काही भाग सांगता येतील. त्याच्यामध्ये सत्ताधारी वर्ग एक होता. या सत्ताधारी वर्गामध्ये आमिर, उमराव म्हणजे त्यांचे सुलतान आणि त्याचे नातेवाईक आणि इतर राजे, हिंदू राजे, नवाब, मलिक अशा प्रकारच्या मुस्लिम नवाब यांचा समावेश होता. त्यानंतर दुसरा वर्ग जो होता तो म्हणजे धर्मगुरूचा. त्यामध्ये उलेमा, ब्राह्मण, पुरोहित वगैरे जे काही होते ते त्याच्यामध्ये होते. त्यानंतर तिसरा वर्ग होता तो नागरी प्रजाजनांचा. त्याच्यामध्ये श्रीमंत, व्यापारी आणि कारागीर असायचे. आणि गावकरी शेवटचा वर्ग म्हणजे राजाच्या असणाऱ्या तिजोरीमध्ये सारा जमा करणारा हा खेड्यातील शेतकरी वर्ग असे. म्हणजे या काळातही जातीव्यवस्था ही आपल्याला काटेकोरपणे असलेली पाहावयास मिळते. साहजिकच बादशाह अकबराच्या काळामध्ये याला थोडंसं पुरोगामी स्वरूप मिळालेलं पाहावयास मिळतं. एक समर्थ आणि स्थिर अशा प्रकारची प्रशासन पद्धती या काळामध्ये मिळाली. भारतीय साम्राज्याचा विस्तार त्या ठिकाणी दूरवर करणारे राजे होऊन गेले. त्यापैकी काहींची राजमोठी कल्याणकारी होती तर काहींची अतिशय जुलमी अशा प्रकारची असणारी होती. काही साम्राज्यामध्ये शांती नांदत होती तर काही साम्राज्य ही भययुक्त आणि रक्तपाताने कलंकित झालेली होती. साहजिकच मध्ययुगीन कालखंड जो आहे तो अंधकारमय अशा प्रकारचा असणारा कालखंड होता किंवा याला अंधकाराचा कालखंड असं म्हटलं जातं. कारण या काळामध्ये विकासाची जी काही गंगा आहे ती खुंटलेली होती आणि मोठ्या प्रमाणावरती अन्याय आणि अत्याचार हे नागरिकांवरती झालेले होते. साहजिकच आपल्याला समाजशास्त्राचे अभ्यासक या नात्याने
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या अंधकारमय युगामध्ये जे काही बदल घडून आले त्या बदलामुळे भारतीय समाजाचं स्वरूप जे आहे हे बदलून गेलेलं दिसून येतं. भारताच्या अंतर्गत आणि दूरवरच्या देशाशी असलेल्या व्यापाराच्या भरभराटीबरोबरच ललित कला, स्थापत्य आणि शिल्पकला यांचाही या काळामध्ये उत्कर्ष झाला. बादशाह अकबराने दीन ई इलाही हा धर्म नैतिक तर्कशुद्धतेवर आधारित असलेला स्थापन केलेला होता. 19व्या शतकाकडे वाटचाल करत असताना भारतीय समाजातील विविध धर्म आणि पंथ याच्यामध्ये उदारमतवादी आणि कट्टरतावादी अशा प्रकारची दरी ही वाढत गेली. दोन विभागामध्ये समाज हा जो आहे तो विभागला गेला. धार्मिक गट तयार झाले आणि अशा प्रकारचं असणारं ध्रुवीकरण प्रत्येक धर्मामध्ये झालेलं दिसून येतं. तर अशा प्रकारे हे जे काही तत्कालीन भारतीय समाजातलं समाजजीवन आहे हे समाजजीवन आपल्याला हडप्पा संस्कृतीपासून, संगम काळापासून, वैदिक काळापासून, त्याबरोबरच जे काही गुप्त सत्तेचा कालखंड आहे, दुसऱ्या नगरीकरणाचा कालखंड आहे आणि मध्ययुगाचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये कशा कशाप्रकारे समाजव्यवस्था ही बदलत गेली या बदलाचा अभ्यास आपण आजच्या घटकामध्ये केलेला आहे. यानंतर या पाठाचा उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढच्या तासिकेला अभ्यासूयात.